हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल अँड अवर न्यू व्लॉग. तर फ्रेंड्स, तुम्हाला गेल्या व्लॉगमध्ये काकीने सांगितलं आहे की लावण्या मामा आणि बिरू मामासोबत मम्मी पण जाणार आहे गावाला. आणि मम्मी म्हटल्यावर मम्मी काही एकटी जाणार नाही, आम्ही सर्वच जाणार चिल्लर पार्टी. तर बघा, आता आम्ही निघालो आहे आणि म्हणला सर्वांना किस करत आहे. त्यानंतर खाली आल्यावर तो खूप रडत होता, तो एकटाच आहे घरात म्हणून. समृद्धी पण आमच्यासोबत येत आहे. तर बघा, आता आम्ही लोकल ट्रेनने प्रवास करत आहोत, त्यानंतर आम्ही आमच्या फायनल ट्रेनमध्ये जाणार आहोत. बघा, इथे समृद्धी आणि श्रद्धाच्या खूप गप्पा चालल्या आहेत. त्यांना समुद्र वगैरे दिसत होता. त्यानंतर बघा, आता इथे आम्ही CST स्टेशनवर आलो आहे आणि पप्पा बघायला गेले आहेत की ट्रेन कुठे लागणार आहे आणि किती वाजता आहे वगैरे. त्यानंतर बघा, आम्ही ट्रेनमध्ये आलो आहोत आणि सीट परफेक्ट आम्ही चेक करत आहोत, तिकीट आमचं की इथेच आहे ना वगैरे. त्यानंतर बघा, पप्पा आमच्यासोबत येणार नाही आहेत, ते फक्त आम्हाला इथे ट्रेनमध्ये सोडण्यासाठी आले आहेत. त्यानंतर बघा, पप्पांनी आम्हाला माझा आणून दिला आहे कारण खूपच गरम होत होता. पप्पांना सुट्ट्या मिळाल्या नाही त्यामुळे पप्पा येत नाही आहेत. त्यानंतर पप्पा घ्यायला आम्हाला नक्की येतील. तर बघा, कृष्ण मी त्यांना सोडत नाही आहे, जाऊ नका म्हणते आहे, किस करते बघा कसे. जाऊ नका म्हणत होते ते पप्पांना. त्यानंतर बघा, कसं हात धरून ठेवला आहे त्याने, जाऊ नका म्हणते. आणि त्यानंतर हे बघा, इथे लावण्या आणि मम्मा बघत आहेत की कशी करत आहे कृष्ण इथे. त्यानंतर बघा, इथं ट्रेन सुरू झाली आहे आणि पप्पा पाठीपाठी जात आहेत. तर बघा, कृष्ण मी बाय करत आहे त्यांना. पप्पा गेल्यानंतर ट्रेन सुरू झाल्यावरती खूप वेळ रडत होती. तर बघा, ती आता ट्रेनमध्ये चिटकून आहे बघा, खिडकीला बघत आहे पप्पा कुठे आहेत ते. खूपच रडत होती. आणि त्यानंतर बघा, तिला भूक लागली परत. तर मम्मीने इथे चिवडा फरसण वगैरे काढला आहे तिच्यासाठी. बघा, श्रद्धा एकटीच बसली आहे सीटवर तिकडे. आणि बघा, आम्ही तिच्या निमित्ताने आम्ही सगळेच आता चिवडा वगैरे खात आहोत. आणि त्यानंतर आम्ही रात्री इथे जेवण केलं. तर बघा, सगळे एकदा जेऊ शकत नाहीत, कृष्णही खाऊ देणार नाही सर्वांना. म्हणून आधी आम्ही समृद्धी आणि श्रद्धाला त्यांनी जेवण केलं, त्यानंतर कृष्णवीला मम्मीने भरवलं आणि त्यानंतर आता आम्ही बसलो आहोत जेवायला. आणि त्यानंतर आम्ही झोपलो. आणि बघा, सकाळी परत फ्रेश होऊन कृष्णवीसोबत इथे माऊ आणि बिरुमामा खेळत आहेत आणि मी ते खिडकीला बसून फक्त व्हिडिओज काढत आहे. आमची ट्रेन अचानक थांबली आहे खूप वेळ आणि आमची ट्रेन लेट पण झाली आहे. तर बघा, कृष्णवीला कालपासून चिवडा खाऊन खाऊन कंटाळा आला होता. ती बघा कशी नको सांगते, तिला काहीतरी वेगळं खायचं होतं. ती म्हणते की पिशवीत काहीतरी दुसरं आहे ते दे, पण दुसरं काहीच नव्हतं, केचप होता. तर तिला तो केचप पाहिजे होता. तर बघा, तिथे चपातीला लावून मम्मी देत आहे, पण तिला चपाती नको आहे, फक्त केचप खायचं आहे. बघा, आता मम्मीने तिला दिला आहे पण ती तो खाणार नाही. बघा, फक्त चपाती काढून ती केचप खाते आणि चपाती परत देते मम्मीला आणि सांगते की अजून केचप दे. मम्मीची आणि तिची तीच मस्ती चालू होती, तिला खायचं नव्हतं. त्यानंतर बघा, समृद्धीसोबत कृष्णवी डान्स करत आहे. आणि ट्रेनच्या बाहेर तिला काय काय दिसते ते बघा, मम्मीला इशाऱ्याने सांगत आहे असं दिसतंय तसं दिसतंय म्हणून. बघा, कशी मस्ती करत आहे ती, खूप नाटकं करत होते सगळे तिला बघून हसत होते. तर बघा, त्यानंतर आम्ही इथे पॉपकॉर्न आणि चिप्स वगैरे खाऊ घेतला आहे थोडासा, कृष्णवी खूपच पाठी लागली होती म्हणून. आणि त्यानंतर बघा, आता इथे आमचं आदिलाबाद स्टेशन येणार आहे. तर बघा, आम्ही उतरण्याची तयारी करतो आहे, सगळं बॅग्स वगैरे आम्ही सीटवर काढून ठेवले आहेत. त्यानंतर बघा, इथे मी आणि माऊ सेम पोजमध्ये बसलो होतो म्हणून मी व्हिडिओ काढला छोटासा. त्यानंतर बघा, आमचं स्टेशन आलं आहे आणि आता आम्ही उतरलो आहोत स्टेशनवर. तर इथून आम्ही परत आता ऑटोमधून बस स्टँडला गेलो आणि त्यानंतर आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो आहोत आणि बसमधून आम्ही आता जात आहोत. तर बघा, बस पण खूप भरली होती कारण सकाळी सकाळी खूप गर्दी असते, कारण आमच्यासारखे खूप शहराकडून गावी येतात लोक. तर बघा, आता आम्ही इथे आलो आहोत आणि अण्णा आम्हाला घ्यायला येणार आहेत. तर बघा, आम्ही त्यांची वाट बघत आहोत इथे. बघा, तिथे एक मंदिर आहे छोटंसं मारुतीचं. त्यानंतर बघा, अण्णांनी आमच्यासाठी कार पाठवली आहे, तर आम्ही कारमधून येत आहोत. तर बघा, माऊला कोणाचा तरी फोन आला तर ते फोनवर बोलत आहे. त्यानंतर आता आम्ही घरी पोहोचलो आहोत. तर घरी आधीच रुक्मिणी माऊ आली आहे. तर रुक्मिणी माऊसोबत येताना दत्ताकाका वगैरे सगळे आले होते मुलांना घेऊन, पण जाताना रुद्रांश ऐकत नव्हतं. त्याला त्याच्या पप्पासोबतच जायचं होतं, त्यामुळे तो त्याच्या पप्पासोबत गेला. आणि आराध्या, दिव्यांका आणि वेदांत इथेच राहिले. तर बघा, त्यानंतर मम्मी खूप दिवसांनी आले म्हणून सगळ्यांच्या इथे गप्पा चालू आहेत. तर अण्णा विचारत आहेत की प्रवास कसा झाला. तर बघा, मम्मी सांगत आहे असं असा झाला तसा झाला, कारण कालच पाऊस पडला होता खूप आणि त्यामुळेच एक ब्रिज पडला होता मुंबईमध्ये. तर तीच घटना मम्मी सांगत आहे. त्यानंतर बघा, इथे आंघोळ करून आम्ही दुपारी जेवत आहोत आणि आता इथे अण्णांसोबत बघा सगळे खेळत आहेत. तर फ्रेंड्स, आता याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये मिळेल. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ एवढाच होता. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.